नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. मला थोडं अर्जंटली हा व्हिडिओ घ्यावा लागला, कारण मला काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले. कालपासून मेसेज सुरू होते की 9 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणात ट्विटर आणि ईमेल कॅम्पेन आयोजित करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांद्वारे, आणि त्या रिलेटेड माझा कुठेतरी हातभार असावा, किंवा जे काही आपले आता फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे, तो बेस आपला इलेक्ट्रिकलचा खूप मोठा असल्यामुळे त्या रिलेटेड मेसेज तर आपण टेलिग्रामवर टाकूच, किंवा आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल त्यावर टाकूच. परंतु एक छोटासा व्हिडिओ घेऊन ॲटलीस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जावी, जेणेकरून जे काही आता 9 तारखेला ट्विटर ईमेल कॅम्पेन आयोजित करण्यात आलेलं आहे 11 वाजता सकाळी, तर त्या रिलेटेड तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचावी, हाच माझा आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर मित्रांनो, बघा, महापारेषण महावितरणवरती मागच्या 1-1.5 वर्षापासून पेंडिंग आहे किंवा सुरू आहे, त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. हे अजूनपर्यंत एक्झाम झालेली नाही आहे. आपण एक लास्ट व्हिडिओ घेतलेला होता, या आधीचाच व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्यामध्ये मला विद्यार्थी मित्रांचे त्याच्या आधी प्रश्न होते की सर एक्झाम आता होईल की 25 होईल, बरेचसे मेसेजेस त्यांनी बघितलेले होते. तर त्यामध्ये त्यांना असं एक पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली होती, एक भयभीत स्थिती निर्माण झाली होती मनांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये अभ्यास व्यवस्थित होत नसतो. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ मागचा घेतलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे लक्षात यावं की एक्झाम ही होणारच आहे, थोडीफार मागे पुढे डिले होऊ शकते, परंतु ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे की एक्झाम होऊ शकते. परंतु काही विद्यार्थी त्यासाठी प्रयत्न करत आहे, स्वतःहून प्रयत्न करत आहे, आणि ही चांगली गोष्ट आहे, ते स्वागतार्थ आहे. आपलं जे चॅनल आहे इंजिनियर अमोल हे अतिशय मोठं चॅनल आहे, 1 लाख+ सबस्क्रायबर आहे, त्यामुळे माझं ते कर्तव्य आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना सपोर्ट करणे, किंवा जे काही आपण याच्यामध्ये पाऊल उचलू शकतो त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा जो आता आजची 7 तारीख आहे, 9 तारखेला ट्विटर ईमेल कॅम्पेन आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती असेलच, परंतु मी सांगू इच्छितो की ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, किंवा आणखी तुम्ही MSCB रिलेटेड काही टेलिग्राम चॅनल जॉईन केले असेल, तिथे तुम्हाला एक मेसेज येईल, आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेसेस वगैरे ट्विटरचे हँडल वगैरे तुम्हाला येतील. तर तो मेसेज कॉपी करून तुम्हाला तुमच्या मेल थ्रू, म्हणजे तुम्हाला तो मेलच्या इनबॉक्समध्ये टाईप करायचा आहे किंवा कॉपी करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचा आहे, आणि जे काही ॲड्रेसेस दिले जातील तेसवर सेंड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या दिवशी म्हणजे 9 तारखेला 11 वाजतापासून ते मेल्स गेले पाहिजे. एकाच वेळेस जर सगळ्या मोठ्या प्रमाणात जर मेल्स गेले तर त्याचा कुठेतरी काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. त्यांना एक्झाम जर नोव्हेंबरमध्ये घ्यायची असेल तर ते ऑक्टोबरला घेतील, किंवा सप्टेंबरच्या एखाद्या फायनल वीकमध्ये एक्झाम डेट ते अनाऊन्स करू शकतात. तसं त्यांच्या याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये काहीतरी एक्झामचं असेलच, महावितरणच्या किंवा महापारेषणच्या जे काही असेल ते. परंतु हे जे कॅम्पेन आहे, ईमेलवर ट्विटर कॅम्पेन आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी फायदा होण्याची शक्यता आहे, जेणेकरून एकत्रितरित्या एकाच दिवशी एकाच वेळेस जर मेल गेले, तुम्ही मागे पुढे करू शकता. असं नाही की 11 वाजताच पाठवायचे, तुम्हाला 11 तो टाईम आहे, परंतु 11, 11:30 किंवा 12 तुम्ही जर पाठवले तर ते तिथे तुम्हाला तिथे त्यांच्यापर्यंत ते मेल जातात, त्या ऑथॉरिटीपर्यंत ते मेल जातात, आणि मग त्यांना असं वाटतं ते कुठेतरी त्या गोष्टीवर लक्ष देतील, फोकस करतील. त्यामध्ये मुख्य 2 मागण्या आहेत मित्रांनो. एक जुनीच मागणी आहे की हवितरणमध्ये 10% गेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, म्हणजे गेटचा ज्यांचा स्कोर आहे त्यांनाच फक्त 10% तिथे मिळणार आहे, बाकी 90%मध्ये बाकी विद्यार्थी आहे ज्यांचं गेट नाही आहे त्यांचं, तर ते 10%सुद्धा रद्द करण्यात यावा, ही पहिली मागणी, जुनीच मागणी आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची मागणी आहे की महावितरणच्या आणि महापारेषणच्या म्हणजे MSCBच्या एक्झाम आहे ती लवकरात लवकर घेण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी मित्र जे खूप वर्षापासून की महिन्यापासून वाट बघत आहे त्यांना आणखी वाट बघावं लागायला नको, कारण की आता एक्झाम होईल आणि नंतर रिझल्टसुद्धा लेट लावतील असते, आणि मग कुठे जॉईनिंग होईल त्याला खूप प्रोसेस खूप वेळ जातो मित्रांनो. त्यामुळे आता खूप जास्त लेट न करता आता कुठेतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं बऱ्याच जणांना वाटत आहे, आणि ते ऑब्व्हियसली ते साहजिक आहे किंवा ते आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये एक्झाम आता आपण जर असं ईमेल ट्विटर कॅम्पेन जर घेतलं किंवा मोठ्या प्रमाणात तिथे मेल गेले विद्यार्थ्यांचे, तर त्याचा उपयोग नक्कीच होईल. बरेचसे विद्यार्थी आता खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून अभ्यासामध्ये आहे, चांगल्या तयारीमध्ये आहे, अशा फेजमध्ये जर आता 1-1.5 महिन्यामध्ये एक्झाम आली तर ते विद्यार्थ्यांच्या फायद्याचंच आहे, ठीक आहे. कारण की त्यानंतर मग रिझल्ट आणि त्यानंतर जॉईनिंग तर खूप मोठी प्रोसेस असते, ती त्याला आणखी वेळ लागू शकतो पुढे. परंतु जे काही आहे ते आता 9 तारखेला ईमेल आणि ट्विटर कॅम्पेनमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना आता इथे प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठेतरी त्याचा फायदा पुढच्या काही दिवसामध्ये बघायला मिळेल. माझी विनंती आहे की टेलिग्राम चॅनल आपलं इंजिनियर अमोल आहे ते जॉईन करून ठेवा, जॉईन केलं नसेल तर खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तिथे जे काही मेसेज येईल आता 9 तारखेला किंवा 8 तारखेला उद्या संध्याकाळपर्यंत तो तुम्हाला कॉपी करायचा आहे, आणि तो तुम्हाला 9 तारखेला 11 वाजता सेंड करायचा, ठीक आहे. तर हे पाऊल अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, आणि सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे, व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. मी हा मेसेज टेलिग्रामवरसुद्धा टाकू शकलो असतो, परंतु व्हिडिओ घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 9 तारखेचा जो प्रयत्न आहे आपला सर्व इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांचा, IT असो
तुमचे डिप्लोमा असो किंवा तुमचे डिग्री असो, जे काही तुमचे विद्यार्थी आहे किंवा अकाउंट असिस्टंट, जे काही पोस्ट आहे महावितरण महापरिषदच्या, सगळ्यांनी इथे प्रयत्न करणं आवश्यक आहे. ठीक आहे, या रिलेटेड जे काही आता एक्झाम्स आहे महापरिषद महावितरणच्या, त्या रिलेटेड आपल्या टेस्ट सिरीज आहे, आपला कोर्सेस आहे, त्यावर हेवी डिस्काउंट आपण दिलेलं आहे. आजची तारीख म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 7 तारीख आणि 8 तारखेला आपण 2 दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात इथे डिस्काउंट दिलेला आहे. तुम्ही आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, त्यावर लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आज आणि उद्यामध्ये जर परचेस केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळेल. कारण आता आणखी जास्त डिले नको व्हायला, एक्झाम तर होईलच परंतु ते आणखी जास्त 1-2 महिने डिले करतील, त्यापेक्षा आपण जास्त प्रयत्न केला तर कदाचित 1 महिन्यामध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करा, माझी विनंती आहे सगळ्यांना. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि सगळे मिळून जर आपण प्रयत्न केला तर त्याचा फायदा नक्की होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.